सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं 9 ऑगस्ट रोजी आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्हा सर्व ग्रामपंचायतीसमोर, सर्व तहसील कार्यालयासमोर व सोलापूरमध्ये कलेक्टर ऑफिससमोर आम्ही मूक ठिय्या आंदोलन करणार आहोत. या राज्य शासनाचा, या न्यायव्यवस्थेचा व राजमागासवर्ग आयोगाचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण त्या दिवशी मूक ठिय्या आंदोलन करणार आहोत. आज कोर्टामध्ये सांगण्यात आलं, मागासवर्ग आयोग हा 15 नोव्हेंबरला त्यांचा अहवाल देणार आहे. तिथून कोर्टाचा निर्णय होणार, तिथून विशेष अधिवेशन होणार, तोपर्यंत लोकसभेची आचारसंहिता होणार, मराठ्यांना आरक्षण मिळणार, ही का कशा कुठल्या भरोश्यावर सांगतायत हे सरळ सरळ मराठा समाजाची घोर फसवणूक या सर्व यंत्रणा करत आहेत, त्यांचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतोय. उद्याच्या 9 ऑगस्टला जे काही कमी जास्त होईल, जो काही उद्रेक होईल, त्याला पूर्ण जबाबदार ही यंत्रणा असेल.